खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात देहणे भोरगिरी परिसरात भात कापणी आणि झोडणीला सुरुवात. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात देहणे भोरगिरी परिसरात भात कापणी आणि झोडणीला सुरुवात झाली असून या भागातील नागरिक दिवाळीनंतर भात कापणीच्या कामात मग्न झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर यावर्षी चांगलं उत्पादन आल्यानं आनंदाचं वातावरण आहे. यावर्षी भात पेरणीपासून ते भात काढणीपर्यंत सतत पाऊस पडत होता. पाऊस अजूनही पडतोय, यामुळं भात उत्पादनात दरवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी मध्यंतरी पाऊस उघडण्याची वाट पाहत होता, मात्र पाऊस उघडत नसल्यानं भात कापणी आणि भात झोडपणीची कामं उशिरा सुरू झाली आहेत. खेड तालुक्यात जवळपास 8000 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. यात आदिवासी भागात सर्वाधिक क्षेत्र पिकाखाली आहे. जून जुलै मध्ये शेतकऱ्यांनी भोगावती, रत्ना, रायभोग, इंद्रायणी, बासमती, कोलम, खडक्या या पारंपरिक आणि आधुनिक संकरित भात वाणाची लागवड केली आहे. यातील अनेक प्रकारचे भात पीक काढणी योग्य झाले आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी आता भात काढणी आणि लगेचच त्याच्या झोडणी करण्याच्या कामात व्यस्त झाला आहे.